घेतलेला आहे आणि काहीतरी मोठं घडणार असल्याचं देखील यावेळेस विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. मात्र यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. खरं तर पक्ष नेतृत्वाची भूमिका महत्वाची आहे. फडणवीसांची जवळच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे आणि अगदी काही वेळात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत. तर आत्ताच आपण बघितलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय भूमिका घेतली. राजीनामा देण्याची तयारी आता देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व आता काय भूमिका घेणार आहे बघणं महत्वाचं असणार आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेला पक्ष नेतृत्वाचं समर्थन असतं का तर हे बघणं आता महत्वाचं असणार आहे. कारण देवेंद्र फडणवीस खरंच आता आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतात का हे देखील पाहावं लागणार आहे. कारण अगदी काही वेळातच या संदर्भातला निर्णय सुद्धा होऊ शकतो. कारण पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत आणि आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत देखील ते चर्चा करतायत. भाजपला जे फटका सहन करावा लागलेला आहे त्यामुळे मला नाही वाटत देवेंद्रजी तर मुख्यमंत्री कधी बनू शकणार नाहीत हे तर माझं आधीच सांगून झालंय. पण देवेंद्रजी हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सुद्धा भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल असं अजिबात वाटत नाही. या उलट देवेंद्रजींनी ज्या ज्या नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला मग ते चंद्रकांत पाटील असतील, पंकजा मुंडे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, विनोद तावडे असतील, या सगळ्यांमध्ये ज्यांनी अत्यंत ताकदीने एवढं सगळं होऊनही या चेकमेटच्या राजनीतीत स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवलं ते विनोद तावडेजी कदाचित कमबॅक करू शकतात. आपण एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी हाच टेम्पो पुढे राहील आणि त्यामुळे कुठेतरी पळ काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि भविष्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहणार आहेत असा दावा देखील या ठिकाणी सुषमा अंधारे करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रमसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई.